नमस्कार, ए टू झेड लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आलेलो आहोत KSK कॉलेज, SKH मेडिकल कॉलेज, ज्या ठिकाणी दोन कॉलेजेस आहेत आणि या ठिकाणी मोठी वर्दळ असते। आज बीड शहरातला कर्फ्यूचा 7वा दिवस आहे आणि आजच्या 7व्या दिवशी आपल्याला काही प्रमाणात या ठिकाणी थोडीशी वर्दळ पाहायला मिळत आहे आणि बहुतेक हे सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर पडलंय असावेत असा आपण अंदाज व्यक्त करूया। परंतु एकंदरीत कालच्यापेक्षा आज थोडी रस्त्यावरती रेलचेल दिसत आहे आणि आपण पाहिलं की कॉलेजेस बंद आहेत, शाळा बंद आहेत, त्यामुळे या ठिकाणचे गर्दी तशी कमी आहे कारण या ठिकाणी हा परिसर पूर्णपणे विद्यार्थ्यानं कायम गजबजलेला असतो आणि बाजूलाच हे SKH मेडिकल कॉलेज आहे। या मेडिकल कॉलेज आणि बाजूला KSK कॉलेज, या दोन्ही कॉलेजेसमुळे हा परिसर कायम गजबजलेला, विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो। परंतु या बंदच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजून काही कॉलेजेस शाळा सुरू झालेल्या नाही आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आपल्याला कमी गर्दी पाहायला मिळेल। आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही फळ विक्रेते, भाजी विक्रेते पाहायला मिळत आहेत। फळ विक्रेते भाजी विक्रेत्यांना फिरते फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते अशा पद्धतीची परवानगी देण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी अक्षरशः सक्षल दुकानं मांडून गाडे लावून एका ठिकाणी उभं राहून या ठिकाणी भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते फळ विक्री करताना आपण पाहिलेलं आहे। आणि आता आपण पुढे निघालेलो आहोत, आता आपण निघालो अशा चित्रमंदिराच्या दिशेनं आणि या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणचे सर्व दुकानं बंद आहेत। परंतु रस्त्यावरती थोडीशी कालच्यापेक्षा आज रेलचेल मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहे। काल बीड जिल्ह्यातून 288 स्वॅब हे तपासणीकरिता अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते। त्यापैकी बीड जिल्ह्यात 13 नवीन कोरोनाबाधित रुग्ण हे काल आढळलेले आहेत आणि त्यामुळे बीड जिल्ह्यात एकंदरीत आता थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। यामध्ये बीड शहरातले 3 कोरोनाबाधित रुग्ण नवीन रुग्ण आहेत आणि हे 3 कोरोनाबाधित रुग्ण हे नवीन वेगवेगळ्या एरियातील आहेत। म्हणजे एक रुग्ण हा बालाजी मंदिराकडील आहे, दुसरा रुग्ण हा औटी गल्ली तिगळे गल्लीच्या बाजूची या ठिकाणचा आहे, तर एक रुग्ण बीड मामला या ठिकाणचा आहे असं समजत आहे। आणि हे तिन्ही रुग्ण यांची हिस्ट्री अजून काही आपल्याला माहिती मिळेल नाही की नेमकं यांना कुणापासून लागण झाली की हा समूह संसर्गाचा परिणाम आहे, याची कुठल्याही पद्धतीची आणखीन पुष्टी झालेली नाही। मात्र बीड शहरात परवा दिवशी एकही रुग्ण नव्हता, पण काल मात्र 3 नवीन रुग्ण आढळल्यामुळे बीड शहरामध्ये चिंतेचं वातावरण वाढलेलं आहे कारण आज कर्फ्यूचा 7वा दिवस आहे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरामध्ये 8 दिवसासाठी कर्फ्यू लागू केला होता आणि त्याची मुदत उद्या सायंकाळी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपणार आहे। आणि एकंदरीत जर आपण असं पाहिलं तर बीड शहरामध्ये काल तीन रुग्ण आढळले आणि आज जर काही आणखीन रुग्ण जर दुर्दैवानं आढळले तर मात्र स्थिती गंभीर होईल, कारण बीड जिल्ह्यातली स्थिती देखील गंभीर झालेली आहे। कारण परळी शहरामध्ये देखील काल रुग्ण आढळलेले आहेत, अंबेजोगाईमध्ये आढळलेले आहेत, आष्टीमध्ये आढळलेले आहेत आणि हे सर्व रुग्ण नवनवीन ठिकाणी आढळत असल्यामुळे एकंदरीत आणखीन बीड जिल्ह्याच्या चिंतेमध्ये वाढ टाकणारी ही गोष्ट आहे। कारण मागील कोरोना साथीचा रोग सुरू झाल्यापासून बीड जिल्हा हा पूर्णपणे सतर्क होता, कारण बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळापासून कुठल्याही पद्धतीचे रुग्ण आढळलेले नाही आहेत। कारण सुरुवातीच्या काळात एक आष्टीचा रुग्ण आढळलेला होता, परंतु तोही नगर या ठिकाणचा होता, त्यामुळे आणि तो बरा होऊन नगरच्या हॉस्पिटलमधूनच त्याच्या घरी परतला होता। तसं पाहिलं तर बीड जिल्हा त्यानंतर कोरोनाच्या साथी सुरू झाल्यानंतर जवळपास 2 महिने बीड जिल्हा हा कोरोनापासून दूर होता, कारण नंतरच्या कालावधीमध्ये 1-2-3 रुग्ण आढळले पण त्यानंतर फार स्थिती नव्हती। त्या बाबतीत बीड जिल्हा अतिशय सतर्क होता, परंतु नंतर 40-45 दिवसांनंतर ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं ज्यावेळेस विविध जिल्ह्यातील कामगारांना, मजुरांना किंवा नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी येण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि ज्यावेळेस ते नागरिक त्या ठिकाणून प्रवास करून आपापल्या गावी परतू लागले, त्या नागरिकांपासून सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। कारण सुरुवातीच्या काळामध्ये जे काही रुग्ण आढळले हे रुग्ण सर्व पूर्णपणे सर्व नागरिक ते मुंबई, पुणे, ठाणे,
औरंगाबाद अशा ठिकाणहून प्रवास केलेले आढळलेले आहेत. आणि आपण पाहू शकतो की याच दरम्यान काल पाऊस पडला होता. आणि बीड शहरातील रस्त्यांची अवस्था काय आहे, कारण बीड शहरातील रस्त्यांची अवस्था पाण्यामुळे वाहनांना चालवायला देखील अडचण येत आहे. एकीकडे कोरोनाची महामारी आणि दुसरीकडे नागरिकांना किंवा अत्यावश्यक सेवेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा या रोडचा रोडमधून चालत असताना संघर्ष करावा लागत आहे. तर कोरोनाच्या महामारीच्या विषयी आपण बोलत होतो की एकंदरीत आपण आपला बीड जिल्हा हा सुरुवातीपासून सुरक्षा कवच म्हणून राहिलेला आहे, कारण नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन केलेलं आहे. आणि 45 दिवसाच्या नंतर काही प्रमाणामध्ये 50-60 दिवसाच्या नंतर काही प्रमाणात ज्यावेळेस अनलॉक 1 मिशन बिगिन अगेन हे महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं आणि त्यानंतर शिथिलता देण्यात आली, आपण पाहू शकतो की कालच्यापेक्षा आज थोडी गर्दी आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळत आहे. आणि आपण आलेलो आहोत आता नगरोड्या भागाकडे. आपण पाहू शकतो की हे पंचायत समितीचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची आपल्याला रेलचेल पाहायला मिळत आहे. आणि या बाजूलाच अगदी जवळच काही अंतरावरती पुढे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयातून याच कार्यालयामधूनच बीड शहरात कर्फ्यूचे आदेश राहुल रेखावार यांनी दिलेले होते. आणि हे आपण पाहू शकतो की हे जिल्हाधिकारी कार्यालय त्या कार्यालयाचा परिसर आहे आणि ते सफाईचं काम देखील पावसामुळे कदाचित घाण झाली असावी, पण सफाईचं काम त्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि आता आपण आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही प्रमाणात कर्मचारी नागरिक आपापली कामं घेऊन कदाचित आलेले असावेत. आणि आज आपण पाहू शकतो की बीड जिल्ह्यात गेली 6 दिवसापासून कर्फ्यूचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं, त्या प्रमाणात आज मात्र थोडीशी ढील असल्यासारखी जाणवत आहे. बरेचसे नागरिक हे रस्त्यावरती आलेले आहेत, परंतु कदाचित हे नागरिक कामानिमित्त इमर्जन्सी सेवानिमित्त किंवा हा पूर्ण परिसर हा ऑफिशियल परिसर आहे, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, न्यायालय असेल, हे सर्व एकाच रस्त्यावरती हे मुख्य कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी इमर्जन्सी सेवामधील कर्मचारी, काही नागरिक किंवा ज्यांचे इमर्जन्सी काम असतील असे नागरिक या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कदाचित आपल्याला असं जाणवत असेल की इतर दिवसांपेक्षा आज आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. आणि आपणही या ठिकाणी या रोडवरनं आज 6व्या 7व्या दिवशी पहिल्यांदाच ही रिव्ह्यूज करत आहोत, त्यामुळे कदाचित ऑफिसेसच्या मार्गावरती थोडीशी गर्दी आपल्याला इतरत्र शहराच्या ठिकाणापेक्षा जास्त दिसू शकते. परंतु इतरत्र ठिकाणी मात्र बीड शहरात कर्फ्यूला चांगला प्रतिसाद आहे, नागरिक आपापल्या घरीच बसलेले आहेत, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यामध्ये यशस्वीता येईल. आपण सर्वजण मिळून या कोविड युद्धामध्ये सामील झालं पाहिजे अशा पद्धतीची विनंती देखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली होती. त्यांनी बोलताना असं म्हटले होते की आपण घरी राहून आपलं संरक्षण, आपल्या कुटुंबाचं संरक्षण जरी केलं तरी त्याच पद्धतीनं आपण एक प्रकारे आपण त्या कोविड युद्धामध्ये सामील झालेलो आहोत, आपण एक प्रकारचे कोविड युद्धच आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं होतं. आणि या ठिकाणी पाहू शकतो की पेट्रोल पंप अगदी कडकडीत बंद आहे. आणि आपण आता मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने निघालेलो आहोत. आपण पाहिलं असेल की आपण पाठीमागे न्यायालय, त्यानंतर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय या रोडच्या दिशेने होतं, त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी गर्दी पाहायला मिळाली होती. ती कार्यालयाच्या कामानिमित्त इमर्जन्सी सेवांच्या कर्मचाऱ्यांची किंवा तिथल्या काही सेवा देणाऱ्यांची लोकांची असू शकते, परंतु आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला केवळ आणि केवळ इमर्जन्सी सेवामधील नागरिक वगळता कुणीही रस्त्यावरून फिरताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि आपण हे पाहू शकतो की बस स्टँड देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे, सर्व STs जागेवरतीच उभे आहेत आणि त्यामुळे इतरत्र कुठलीही वाहनं सुरू नाही आहेत. केवळ मेडिकल इमर्जन्सी आणि इमर्जन्सी सेवामधील जे कर्मचारी आहेत यांनाच केवळ बाहेर येण्यास परवानगी आहे, इतरत्र नागरिकांनी मात्र घरातच थांबायचं आहे.
आणि बीड शहरात 3 कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे बीड शहरातील नागरिकांची तसेच जिल्ह्यामध्ये 13 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढलेली आहे। कारण हा कोरोनाचा प्रादुर्भाव जर असाच वाढत चालला तर मात्र पुढे स्थिती अतिशय गंभीर होईल। आणि ही गंभीर स्थिती जर थांबवायची असेल आणि हा कोरोनाची साखळी जर आपल्याला तोडायची असेल तर मात्र आपल्याला घरात राहिल्याशिवाय पर्याय नाही। जर आपल्याकडे आपण घरात जर थांबलो आणि हा कोरोनाची साखळी जर तोडण्यात यशस्वी झालं तर निश्चितपणे आपण हा कोरोनाला पायबंद घालू आणि आपण या कोरोनाच्या लढाईमध्ये यशस्वी होऊन बीड जिल्ह्याला कोरोनातून हद्दपार करण्यात आपण यशस्वी होऊ। परंतु यासाठी सर्व नागरिकांचा, व्यापाऱ्यांचा आणि सर्वांचा सहभाग अत्यावश्यक आहे। त्यामुळे विनाकारण कुणीही रस्त्यावरती बाहेर पडू नये। आणि जो आज 7वा दिवस आहे हा कर्फ्यूचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर आता सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे ते बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे, की आता 7वा दिवस आहे आणि उद्याचा 8वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि उद्या नेमके काय आदेश निघतील। कारण बीड जिल्ह्यातला कर्फ्यू उठणार आहे की थांबणार आहे की पुन्हा वाढवला जाईल, या पद्धतीने नेमके काय आदेश लागतात याकडे आता नागरिकांचं लक्ष आहे। आपल्याला लवकरच ती माहिती कळेल, जशीच आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल तशीच आम्ही तुम्हाला कळवू। तोपर्यंत पाहत राहा ए टू झेड रिपोर्ट, आपली बातमी आपला आवाज। धन्यवाद।